दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय क्रिस्टल टैरो कार्ड रहस्य। 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुगुडपेठ स्थित लोंढे ज्वेलर्स येथे आज दिनांक 12 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रियांचा यशो इव्हेंटचा डायरेक्टर वैष्णवी कावंडे आणि लोंढे ज्वेलर्स यांच्यातर्फे प्रशस्तीपत्र आणि गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे लेखिका सौ शीतल कटरे आणि सौ अनुदिता दास यांनी केले। कठीण किती दुखी कष्टी जीने जीवन यातना दुख विसरणे त्याहूनही कठीण किती सहज घालविली तू गवसणे पोटात भूक भिकाऱ्यास देई अन्न डोळ्यात अश्रू दुःखांचे पुसते अश्रू दुखे वेचिता वेचिता झाली अश्रूंची फुले दुःखातही सुख वेचणे कठीण किती माय माऊली श्रुणी तुझी ही सावली माऊली परत फेड तरीही मी करू कशी प्रश्न पडला आज मज आश्रित अनाथांशी डोळ्यात अश्रू वहन करू तरी मी किती डोंगरा एवढे दुःख जन्मजात माई जन्म घेतले गरीबा घरी माझे तू आई दुखी कष्टी सोसुनी संकटी झालीस आई माते तुझविना स्वर्ग सुख मुळीच नाही लाखात एक खरी माय तू एकची न होणे दुसरी कुणी ह्या पुढे आई सिंधुताई सपकाळ तुझे विना कुणी नाही माते तुझे विना स्वर्ग सुख मुळीच नाही कठीण 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 किती स्वप्नातही स्वप्न रंगविले तू आज दिनी सिंधुताई अनाथांची आई माते तुझे विना स्वर्ग सुख मुळीच नाही। धन्यवाद। तर कार्यक्रमामध्ये शीतल नंदनवार आणि दीक्षा झोडापे या सहयोगी होत्या। दरम्यान लोंढे ज्वेलर्स यांनी महिलांना उपलब्ध करून दिलेल्या मंचासाठी महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत। मी भाग्यश्री वानखेडे जरी पटका इथे राहणारी आणि NIT पॉलिटेक्निक कॉलेजला मी ॲज अ लेक्चरर म्हणून काम करते आहे आणि लोंढे ज्वेलर्सनी हा मागच्या सप्ताहापासून जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे तिथे आम्हाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि आपलं जे प्रोडक्ट आहे त्याबद्दल पण प्रेझेंटेशन देण्याचा चान्स आम्हाला लोंढे ज्वेलर्सनी दिलेला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करते आहे। आणि मला असं वाटतं जागतिक दिनाच्या निमित्तानं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं की महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये जे असतं प्रत्येक मुलगी ही 13 वर्षापासून जे तिच्या आयुष्यामध्ये मासिक पाळी सुरू होऊन जाते आणि पुढचे 40 ते 45 वर्ष ही मासिक पाळी तिच्या सोबतच असते। परंतु जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यात जास्त मोठी भेट तिला काय देऊ शकतो तर ती म्हणजे तिचं स्वास्थ्य। आणि हे स्वास्थ्य जर आपण तिला वयाच्या 13 वर्षापासूनच जर आपण दिलं तर तिचं पुढचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने ते काढू शकते। आणि त्यासाठीच आमचं जे प्रोडक्ट घेऊन आलेलं आहे त्याचं नाव आहे हॅपी डेज जे ब्रँडवेव मार्केटिंगच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहे। मार्केटमध्ये बरेच सॅनिटरी नॅपकिन्स अवेलेबल आहेत परंतु आमच्या प्रोडक्ट्समध्ये ज्या विशेष बाबी आहेत त्यांना जर लक्षात घेतलं तर आपण हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू मुलींना खूप काही देऊ शकतो जेणेकरून बरेचसे आजार आपण त्यांच्यातले कमी करू शकतो। आणि जे भारतामध्ये महिलांची जी गर्भाशयाच्या कॅन्सरनी मरण्याची संख्या आहे तिला आपण खूप प्रमाणात कमी करू शकतो। तर हेच असं आमचं जे प्रॉडक्ट आहे त्यामध्ये बऱ्याच क्वालिटी आहे म्हणजे जे बायोडिग्रेडेबल आहे स्मूथ आहे सॉफ्ट आहे आणि ॲलर्जी फ्री आहे हायजीनला खूप जास्त आम्ही प्रवृत्त करतो। आणि त्याचबरोबरीत याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट क्वालिटी म्हणजे अनायन चिप आहे जी की निगेटिव्ह आयन्सला स्प्रेड करते आणि त्या पिरियडमध्ये ज्या महिलेला ऑक्सिजनची सगळ्यात जास्त गरज असते हेल्थ रिलेटेड ती ऑक्सिजनची गरज ही आपली चिप त्यांना प्रोव्हाइड करत असतं त्यामुळे त्यांचं जे आयुष्य आहे ते पिरियड्स असल्यानंतरही नसल्यासारखंच त्यांना फील होतं आणि त्या पूर्ण 8 ते 10 तास मनसोक्त काम करू शकतात दुःखाचा भागही त्यांच्या आयुष्यात येऊ शकत नाही जी होणारी चिडचिड असते त्या पिरियड्समध्ये किंवा जो मनस्ताप असतो तो सुद्धा तो आपलं हे जे पॅड आहे त्याच्यामुळे आम्ही कमी करून त्यामुळे माझं असं सगळ्या महिलांना आवाहन आहे या दिवसाला की त्यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या आयुष्यामध्ये या पॅडला समायोजित करण्यात यावं आणि त्या खऱ्या अर्थाने जर आपण डिसीज फ्री झालो तरच आपण जागतिक महिला दिन खऱ्या अर्थाने म्हणू शकतो असं मला वाटतं। थँक्यू। महिला दिनाबद्दल महिलांना काही शुभेच्छा द्या। महिलांना मी हेच म्हणू इच्छिते की स्वतंत्र असले
तरी आपलं संस्काराची जी जोळी आहे ती समोरच्या पिढीपर्यंत आपल्याला नक्कीच पोचवायची आहे. आणि आपलं स्वास्थ्य याच्यावर विशेष भर द्यायचं आहे. आपण घरच्यांसाठी तर विशेष धावपळ करतच असतो, पण स्वतःकडेही विशेष लक्ष देऊन पूर्ण जगाला जर आपण समृद्ध करू शकलो तर हा मला असं वाटतं की चांगला म्हणजे उपाययोजना राहील या दिवसाची. थँक्यू सो मच. नमस्कार, मी टॅरो कार्डिटर वैशाली. मॅम, महिला दिनाचं लोंदे ज्वेलर्समध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? लोंदे ज्वेलर्समध्ये महिला दिवसाचा खूप चांगला एक यशो इव्हेंट आणि लोंदे ज्वेलर्सच्यातर्फे केलेला गेलेला आहे. आणि हा इव्हेंट खूप सुंदर आहे. इथे खूप साऱ्या म्हणजे वुमन्स इथे सुंदर सुंदर सजून आलेले आहेत आणि इथे त्यांना खूप छान एक रिस्पॉन्स आणि खूप चांगला एक प्लॅटफॉर्म मिळतो आहे. त्याच्यामध्ये त्या लोकं ब्युटी, डान्स, म्युझिक आणि सगळ्या प्रकारे त्यांचं एक सगळं जे एक व्यक्तिमत्व आहे ते तिथे त्यांना उठून दिसण्याकरता खूप चांगला एक प्लॅटफॉर्म दिला आहे. आणि सोबत इथे जी ज्वेलरी आणि सगळं ते चमचमचा एक खूप सुंदर असं एक वातावरण आहे, इतकं सुंदर आहे ते की इथे आल्यावर असं वाटतं आहे की म्हणजे इथेच खूप सुंदर सुंदर प्रोग्राम्स व्हावेत. आणि ज्या ब्युटी जी आहे ती दागिन्यांनी जी खुलून येते तशीच त्या दागिने घालण्याकरता सुंदर सुंदर महिला ज्या आहेत त्यांचे चेहरे खुलून दिसण्याकरता पण हे दागिने खूप सुंदर आहेत असं मला असं वाटतं. आणि म्हणून लोंदे ज्वेलर्स जे आहे वुमन्सकरता खूप छान उपक्रम घेऊन आलेले आहेत आणि ते छान इव्हेंट्स करतात आहेत. नेहमीच आपण बघतो की लोंदे ज्वेलर्स महिलांना स्टेज देत असतं सो त्यांच्या कलागुणांना सादर करण्यासाठी. यावेळेस जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम हा किती तारखेपासून आणि किती दिवस आणखी चालला आहे? याच्यामध्ये असं आहे की 8 तारखेपासून जागतिक महिला दिवसाचे इव्हेंट सुरू झालेले आहेत आणि लोंदे ज्वेलर्समध्ये कंटिन्यू ते म्हणजे काही लिमिटेशन्स नाही आहेत. इतके अनलिमिटेड असे ते वुमन्स करतात ते प्रोग्राम्स असतात की बहुतेक लोंदे ज्वेलर्सच्या सोबत आम्हाला असं वाटतं की प्रत्येक दिवस वुमन्स डेचा आहे. आणि एक म्हणजे महिलांकरता त्यांचा प्लॅटफॉर्म इतका सुंदर आहे की त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की खरंच आम्ही प्रत्येकच वाट आतुरतेने वाट बघत असतो. मॅम, महिला दिनानिमित्त काय शुभेच्छा देणार? महिला दिनानिमित्त वुमन्सला हेच सांगू इच्छिते की तुम्ही छान तुमची ब्युटी आणि तुमच्या लाईफमध्ये जे काय सुख दुःख आहे ते सगळं विसरून जेव्हाही तुम्हाला काही पण चांगला करायचा एक प्लॅटफॉर्म मिळतो जिथेही मिळतो तिथे तुम्ही नक्की या. आणि सुंदर चमचमत्या डायमंडच्या स्टार्ससारख्या आणि खूप सुंदर जगमगता असा तुम्ही एक दागिना आहात आपल्या घराचा आणि या समाजाचा, तर तुम्ही नेहमी स्वतःला खूप सुंदर सजवून आणि खूप छान तुमचं जे व्यक्तिमत्व आहे आतून बाहेरून बाहेर जगामध्ये तुमचं ते एक व्यक्तिमत्व दिसण्याकरता तुम्हाला खूप छान जे प्लॅटफॉर्म्स मिळतात तिथे तुम्ही नक्कीच या आणि नेहमी हसत राहा. नमस्कार, माझं नाव विद्या लंगडे, विद्यावर्धिनी फूड्स तर्फे मी आली आहे. आणि थँक्स, खूप खूप लॉट ऑफ थँक्स लोंदे ज्वेलर्स यांना आणि यशोदीप फाउंडेशन्सला की मला त्यांनी ॲज अ गेस्ट इथे आज बोलवलं. आणि 8 मार्चपासून जे लोंदे ज्वेलर्समध्ये सातत्याने कार्यक्रम चालू आहेत आणि खरंच खूप चांगला उपक्रम आहे हा, महिलांना खूप चांगला असा प्लॅटफॉर्म इथे मिळतो आहे. आणि स्वतःच्या स्त्री एक स्वतः खूप सुंदर दागिना आहे कारण स्त्रीशिवाय घर नाही. आणि ज्या घरामध्ये स्त्री आहे आणि ती दोन्हीही कामं खूप उत्तम प्रकारे निभवते आपले, एक तर ती स्वतःचं करिअर पण घडवते आणि मुलांकडे नवऱ्याकडे सगळ्या गोष्टीकडे खूप छान प्रकारे ती लक्ष देते. आणि मला असं वाटतं की लोंदे ज्वेलर्समध्ये पण खूप सारे दागिने आहेत जे खूप छान आहेत, त्यांचं कलेक्शन खूप छान आहे. आणि प्रत्येक स्त्रीने इथे येऊन खरेदी करावी. आणि लोंदे ज्वेलर्सचं डिझाईन्स पण खूप सुंदर आहेत आणि त्यांचे इव्हेंट्स तर खरंच छान असतात. म्हणजे मी तर फॅन आहे लोंदे ज्वेलर्सची आणि मी इथे नेहमी येत असते. आपण काय करतो? मी ॲक्च्युली फॅशन डिझायनर पण आहे आणि वी फूड हा आमचा उपक्रम जो आहे तो आम्ही आता अशा महिलांकरता स्टार्ट केलेला आहे, जस्ट 3 महिने झाले आम्हाला स्टार्ट करून, की ज्या घरातून पीडित असतात, ज्यांना कामाची गरज आहे आणि त्यांना फॅमिली सपोर्ट नाही आहे, अशा महिलांसाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे ज्याच्यामध्ये नमकीन्स आहे, भाकरवडी, लाडू सगळ्या प्रकारचे, त्यामध्ये आम्ही फ्लेवर्स टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि काहीतरी युनिक त्याच्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे. थँक्यू सो मच. नमस्ते, मी रेखा भोंगाडे, सोनेरी पहाट फाउंडर. माझी छोटीशी बौद्धिची संस्था आहे. माझ्या संस्थेअंतर्गत मी एक उपक्रम राबवते जे रसा तळागाळातील ज्या महिला आहेत त्यांच्या सुप्तगुरांना वाव देण्यासाठी माझी संस्था नेहमी तत्पर असते. आता मी येत्या 26 मार्चला एक छोटासा म्हणजे चांगला मोठंच इव्हेंट म्हटलं तरी चालेल, डान्स कॉम्पिटिशन आणि नारी सक्षम अवॉर्ड घेत आहे. मॅम, लोंदे ज्वेलर्समध्ये जागतिक महिला दिनानिमित्त एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? खूपच छान, कारण याच्या आधी पण मी येऊन गेलेले आहे लोंदे ज्वेलर्स, कारण याच्या आधी मी पण बोललेले आहे की नागपुरात आतापर्यंत जो खूप ॲडव्हर्टाईजमेंट होत होतं त्याच्यामध्ये लोंदे ज्वेलर्सनी उडी मारली खूप छान, कारण
असं वाटतं की लोंदे ज्वेलर्स एक खूप सुंदर एक सौंदर्याचा दागिनजा स्त्रियांकरता त्यांनी आणलेले आणि छोटे छोटे उपक्रम त्यात लाभ म्हणजे राबवतच आहे. पण यांनी मोठ्या मोठ्या इव्हेंटला पण नेहमी मी नाव ऐकलं की लोंदे ज्वेलर्स लोंदे ज्वेलर्स. पण आता मला पण असं वाटतं की नाही यावं आणि काय म्हणते त्याला की लोंदे ज्वेलर्सनी सगळ्या महिलांना एक मंच दिलेला आहे जे आपल्या शॉपीमध्ये त्यांनी सगळ्या प्रकारच्या महिला आणि सगळ्यांनी येऊन दागिने तर घ्यावेच पण एक त्यांचे एक ॲडव्हर्टाईजमेंट पण करावी. कारण जे आपल्याला देतात त्यांचं भरभरून कौतुक केलं पाहिजे. नुसतं येऊन भेटी देऊन आणि भरभरून स्पीच देऊन नाही चालणार पण खरेदी करून पण जायला पाहिजे. धन्यवाद मॅम. महिला दिनाबद्दल संदेश काय देणार आपल्या महिलांसाठी? मी एक संदेश देऊ इच्छिते की कारण महिला दिनानिमित्तानं महिला दिवस हा 8 मार्च ते किंवा काही दिवसापुरता मर्यादित न राहता तो ऑल ओव्हर 365 दिवस महिला दिवस असतो. आणि मी एक छोटंसं काल एक गंगूबाई काठियाडवाली पिक्चर बघून आली. खूप सुंदर त्या जमान्यात जेव्हा स्त्रिया एवढे चांगले कामं करत होत्या स्त्रियांना संघटित आणून एक समाजातील काही काय म्हणतात काय म्हणू इच्छिते मी त्यांना की समाजातील काही ज्या पिछड्या वर्गातील स्त्रिया आहेत आपणच एक मध्यम वर्गातील लोकांना पण किंवा पिछड्या वर्गातील स्त्रियांना पण आपण पुढे आणण्याचं काम ह्या वुमेन्स डेच्या निमित्ताने मी सांगते की एक मोठ्या मोठ्या याच्यामध्ये न जाता थोडंसं एक स्लम एरियामध्ये पण जाऊन वुमेन्स डे साजरा करावा. बस हा एक संदेश मी त्यांना देऊ इच्छिते कारण त्यांना अगदी गरजेचं आहे. मॅम सबसे पहिले तो आपको वुमेन्स डे की ढेर सारी शुभकामनाएं. थैंक यू सो मच. आप सभी को भी वुमेन्स डे की थैंक यू शुभकामनाएं. जी मैम सबसे पहले तो आप अपना परिचय दीजिए. मैं सोनिया गाड़ी मैं एक जुम्बा इंस्ट्रक्टर के साथ साथ एक डांस कोरियोग्राफर भी हूँ. और हाल ही में मैंने मिसेज सावन सुंदरी यशो इवेंट द्वारा ऑर्गेनाइज किया गया था जो वो मैंने जीता है. और मिसेज विदर्भ भिरकनी का खिताब भी ताजी मैंने अभी हाल ही में जीता है. और आगे भी मुझे काफ़ी कुछ हासिल करना है उसकी पूरी कोशिश कर रही हूँ और उसमें चाहती हूँ कि कामयाब हूँ. जी बिल्कुल मैम. लेकिन हम जैसे देखते हैं कि मॉडलिंग करियर में तो अगर लड़कियां जाती है तो काफ़ी सारे प्रॉब्लम को उनको फेस करना पड़ता है सोसाइटी हो या चाहे कुछ और भी हो तो इसके लिए क्या कहेंगे? जी इसके लिए मैं बहुत ज़्यादा लकी हूँ कि मेरी जो फैमिली है उन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया है. मेरे बच्चों ने मेरा सपोर्ट किया है. और पहले तो मैं अपने हस्बैंड को बहुत बहुत थैंक यू कहना चाहूँगी कि जिनके कारण मैं आज इतनी आगे बढ़ चुकी हूँ. और आज तक की जो मैं अपनी जर्नी अभी तक मैंने जो शादी के बाद जो अभी तक तय की है वो मेरे हस्बैंड और मेरे बड़ों का प्यार और बच्चों का प्यार उनके आशीर्वाद से ही हुई है. डेफिनेटली मैम. मैम जो मॉडलिंग करियर में आना चाहती है लड़कियाँ या वुमेन्स है उनके लिए क्या मैसेज देती हूँ? मैं यही कहना चाहूँगी कि अपने जो अपना टैलेंट है उन्हें प्लीज़ आप बाहर निकालिए. हम सभी तो अपने परिवार के लिए जीते हैं और ऑब्वियसली क्यों नहीं जीना चाहिए. हमारा परिवार एक अपना खुद का है तो इसके लिए मैं ये कहना चाहूँगी कि अपने जो भी अंदर की टैलेंट है उसको बाहर निकालो और अपना खुद का हौसला बढ़ाओ. और आखिरी में बस यही बोलना चाहूँगी टूटने लगे हौसले तो ये याद रखना बिना मुश्किलों के हासिल तक तो ताज नहीं मिलता. ढूंढ लेना अंधेरे में रोशनी क्योंकि जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. थैंक यू. क्या बात है मैम. लोंदी ज्वेलर्स के लिए क्या कहेंगे? लोंदी ज्वेलर्स में मैंने काफ़ी सारे इवेंट्स में आई हूँ. अभी हाल ही में हल्दी कुंकुम हुआ था उसके पहले भी काफ़ी सारे प्रोग्राम्स हुए थे. आज यहाँ पर यशो इवेंट द्वारा एक वुमेंस डे का प्रोग्राम किया जा रहा है उसमें आई हूँ. यहाँ तक जब से मैं आ रही हूँ तो मैंने ये देखा है कि लोंदी ज्वेलर्स वुमेंस को बहुत ज़्यादा उनको एक अच्छा प्लेटफॉर्म दे रहा है. उनको उनके लिए जो ज्वेलरी है यहाँ की वो तो ऑलरेडी यहाँ की मेकिंग चार्जेस और ब्यूटीफुल कलेक्शन बहुत बढ़िया है. बट ये इन्होंने जो वुमेंस को बहुत आगे बढ़ाने की सोचा है और हर प्रोग्राम में ये आगे लाने की सोचते हैं तो उसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी. थैंक यू सो मच. थैंक यू. हाय मी निशा अतुल पाजघरे वर्किंग वुमन आहे MSATCLला म्हणजे विद्युत विभागाला मी नोकरीला कार्यरत आहे. आणि वुमेन्स डे निमित्त बोलायला म्हणाल तर आज क्षणभर आपलं लाईट गेलं तर जे उफ असे जे एक्सप्रेशन्स येतात त्याचं महत्त्व आज वुमेन्स डेला मिळालं पाहिजे. आणि लाईट विद्युत म्हटलं की ती शक्ती आहे आणि शक्ती म्हटलं की नारी आहे. आणि कुठेतरी ती क्षणाभरासाठी जर गेली तर तिचं महत्त्व आपल्याला जाणवतं. ते म्हणजे संपूर्ण सगळ्यांसाठीच ते महत्त्व काय आहे ते क्षणातच जाणवतं. आणि माझ्या क्षेत्रात पहिल्यांदाच आम्ही महिला जॉईन केलेल्या आहे ड्युटी म्हणजे आज मला 10 वर्ष 12 वर्ष झालीत. पण पुरुषांसोबत काम करताना अडचणी येतात पण तितकं सहकार्य असतं. आणि पुरुषाशिवाय आपलं जसं म्हटलं पुरुषामागे स्त्री असे
तसे स्त्री मागे पण पुरुषही असतात. त्याच्यामुळे वुमन्स डे साजरा आहेच आणि सगळ्यांना शुभेच्छा त्याबद्दल. आणि लोंधे ज्वेलर्सनी अरेंज केल्याबद्दल खूप छान. मला तर फर्स्ट टाईम म्हणजे मी असा प्रोग्राम अरेंज म्हणजे इन्व्हायटी झालेली आहे. इथली व्हरायटी आणि प्रोग्रामची अरेंजमेंट आणि काय म्हणतात त्याला सगळं ओव्हरऑल खूप छान. लोंधे ज्वेलर्सच्या हॉस्पिटॅलिटीबद्दल काय बोलतात? खूप छान, खूप छान. म्हणजे मी पाय ठेवता बरोबर तिथपासनं ज्यांनी ते स्वागत केलेलं आहे आणि प्रोग्रामची अरेंजमेंट आहे आणि सगळ्या गोष्टी खूप छान अरेंज केलेल्या आहे. महाभारत रामायण सभी ने देखा है. अभी मैम को सवाल आया है कि यानी हम लोग देखते हैं तो अपना खुद नहीं पढ़ते तो. अच्छा, तो मैं बता देती हूँ उसके बारे में कि हम लोग सभी लोग कुछ ना कुछ अपने तरीके से उसको अपनी कहानी दे के रचते हैं कि ये ऐसा है वो ऐसा है. तो हर एंगल से हर किसी का नज़रिया अलग होता है. तो मैम से अभी सवाल जो है वो सवाल है, आपके हिसाब से महाभारत का सबसे दुखी चरित्र किसका था और क्यों? सभी दुखी नहीं है महाभारत में. महाभारत बन गया ना आपके हिसाब से? नहीं, महाभारत में सभी दुखी थे इसलिए महाभारत नाम दिया गया है. लेकिन मेरे हिसाब से द्रौपदी सबसे दुखी थी. क्यों? क्योंकि वो पांच पांडव की बीवी थी. उसका कोई मतलब उसका अपना खुद का कुछ चलता ही नहीं था कि वो खुद के मन से कुछ करे. या वुमेंस डे स्पेशल चल रहा है, मुझे लगता है तो ऐसा ही लगता है कि एक नारी उस टाइम में बिल्कुल फ्री नहीं थी. उसका कुछ सुना नहीं गया ऐसा लग रहा है. उसके हिसाब से हम बहुत फ्री है. हम अपने मन की करते हैं. अगर उस टाइम में ऐसा होता तो शायद वो ये करती ना कुछ ना कुछ सवाल उठाती. नहीं, ऐसा मुझे लग रहा है. हरी सभा में लाया गया था. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी इथे विशेष उद्देशाने आलेली आहे आणि त्यासाठी मी लोंढे ज्वेलर्स यांचा मनपूर्वक आभार मानते की आम्ही जे प्रॉडक्ट इथे घेऊन आलो आहे त्याबद्दल मला थोडी माहिती द्यायची आहे. मुलगी जन्माला येते आणि वयाच्या 13व्या वर्षापासून तिच्या आयुष्यामध्ये एक मासिक पाळीचं चक्र सुरू होऊन जातं आणि ते चक्र जवळपास पुढचे 40 ते 45 वर्ष आपल्याला सोबत चालवायचंच असतं. ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य घालवायचं आहे त्याच्यावर आपण इतका विश्वास ठेवतो है ना. आणि मग ही अशी आयुष्यातली न सुटणारी गोष्ट आहे की जिला आपल्याला ॲक्सेप्ट करायचंच आहे आणि समोर घेऊन जायचंच आहे. मग या साथीदाराचा त्रास न मानता असतानाही नसल्याचा भाव न येऊ देता आपल्या कामात कुठेही अडथळा न आणता जर आपण हा निरागसपणे चालू ठेवू शकलो तर त्या अनुषंगाचंच आपलं एक प्रॉडक्ट आहे सॅनिटरी नॅपकिन्सचं. मार्केटमध्ये बरेच सॅनिटरी नॅपकिन्स आणि पॅड्स अवेलेबल आहेत पण आपल्या पॅडमध्ये एक विशेष क्वालिटीची अलाईन चिप ॲड केली गेलेली आहे आणि त्याचं मेन कार्य हे आहे की जेव्हा जेव्हा ती म्हणजे ओली होते तेव्हा तेव्हा ती निगेटिव्ह आयन्स स्प्रेड करते आणि या सिच्युएशनमध्ये लेडीज लोकांना सगळ्यात जास्त ऑक्सिजनची गरज असते आणि निगेटिव्ह आयन ते स्प्रेड करण्याचं काम करतं आणि आपल्याला कितीही त्रास असला तरी तो न जाणव देता आपलं मन अगदी प्रफुल्लित राहू शकतं आणि आपण आपल्या पूर्ण कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो. त्याचसोबत ॲलर्जी फ्री आणि टोटली हायजीन जे आणि ड्रायनेस जी मेंटेन करून देतं आपल्याला इतकी क्वालिटी आहे आणि स्पेशली हे बायोडिग्रेडेबल आहे. म्हणजे आपण याला जमिनीत जर गाडलं तर हा पूर्ण माती होऊ शकतो म्हणजे याचा कुठेच आपल्या बॉडीला काहीही बॅड इफेक्ट नाही आहे. इमॅजिन त्याच्यामध्ये पेपर नॅपकिन होता आणि त्याला जेव्हा मी टच केलं तर लिटरली माझा हा हात ओला आणि हा हात सेम वॉटर होता दोन्हीकडे पण हा हात पूर्णपणे सुका होता. सो पर्सनली यूज केल्यामुळे मी तर गॅरंटी देऊ शकते आणि मॅडमनी हे सुंदर गिफ्ट हॅम्पर सगळ्या लेडीजसाठी आणले आहे. बाई आफ्टर एज ऑफ 40 इयर्स लेडीजला मेनोपॉज पण सुरू होतो. आजकाल तर मला वाटतं 35 नंतर पण सुरू झालेलं आहे बऱ्याच जणांना. तर त्या ड्युरेशनमध्ये पण आपले तब्येत हलवते किंवा वीकनेस येतो
लाईक नॉर्मली आता सगळीकडे ऐकायला येतं हिस्ट्री कमी होऊन राहिलेली आहे किंवा वजायनल कॅन्सर्स अँड ऑल या सगळ्या गोष्टी. तो प्लीज यूज दिस अँड गिव द फीडबॅक. तुमच्याकडे माझा सगळ्यांकडे नंबर आहे. प्लीज कळवा की हे प्रोडक्ट तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू. थँक्यू भगेशी मॅम. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर.